Good morning, students. Today we are going to start the remaining part of our second lesson. Okay, the second lesson name is the noun case. Okay, class 7, subject grammar. In previous class we learned about the types of cases. Case manje vibhakti, ani tya vibhakti che teen prakar apan pahilele hote. First one is nominative case, it is also called subjective case. म्हणजे जी नॉमिनेटिव केस असते म्हणजे असा शब्द की जो सब्जेक्टचं काम करतो आणि त्यालाच आपण सब्जेक्टिव्ह केस असं सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड द नॉमिनेटिव्ह केस. हा झाला पहिला. सेकंड होता ऑब्जेक्टिव्ह केस. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍक्युझेटिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय की असा शब्द की जो ऑब्जेक्टचं काम करतो त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये कन्सिडर केलेला आहे. आणि त्यानंतर थर्ड, ओके, द थर्ड वन इज पजेसिव्ह केस. ओके, द थर्ड वन इज पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस म्हणजे काय की असे शब्द जे काय करतात की नाउन किंवा प्रोनाउन सोबत येऊन त्याची मालकी दाखवतात, ओनरशिप दाखवतात. इट इज कॉल्ड द पजेसिव्ह केस. ओनरशिप म्हणजे काय? मालकी हक्क. पजेशन, पजेशन म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर असलेलं स्वामित्व, त्याच्यावर असणारी मालकी. ओके, पजेसिव्ह केस म्हणजे काय? मालकी दाखवणारी केस, मालकी. ओके, आणि केस म्हणजे काय? विभक्ती. मराठीमध्ये आपल्याला षष्ठी विभक्ती माहित आहे. साचीचे जे प्रत्यय असतात ना ते आहेत आपल्या पजेसिव्ह केस, षष्ठी विभक्तीचे पजेशन असणारे. ओके, नाव लुक हिअर, व्हॉट इज मीन बाय द पजेसिव्ह केस म्हणजे काय आपण पाहूया. द नाउन और प्रोनाउन यूज टू शो पजेशन. बघा कशासाठी वापरलं जातं पजेशन, म्हणजे मालकी हक्क दाखवण्यासाठी. नाउन किंवा प्रोनाउन, द नाउन और प्रोनाउन यूज वापरले जातात. नाउन किंवा प्रोनाउन, नाउन किंवा सर्वनाम, टू शो, शो म्हणजे दाखवणे, डिस्प्ले करणे. पजेशन, पजेशन म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर असणारा मालकी हक्क. पजेशन लक्षात असू द्या. पजेशन म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर असणारा मालकी हक्क. ओके, शोज पोजिशन इज सेड टू बी इन पजेसिव्ह केस. आणि त्यालाच आपण काय म्हणतो की ती काय पजेसिव्ह केस मध्ये आहे असं या पद्धतीने आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ओके, द फर्स्ट एक्झाम्पल इज हिअर. उदाहरण, पहिलं उदाहरण आपण पाहू. धिस इज रामाज बुक. ओके, धिस इज रामाज बुक. यू कॅन से दॅट हे काय रामाच बुक आहे. जनरली वी कॅन कन्सिडर एनी बुक. सपोज दॅट, ओके डिअर स्टुडंट्स लुक हियर, सपोज दॅट, ओके, इट इज अ रामाज बुक. यू कॅन अंडरस्टँड दॅट. फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक एनीथिंग. ओके, इट इज रामाज डस्टर. हे डस्टर कोणाचं आहे? रामाचं आहे. या ठिकाणी इन्स्टेड ऑफ बुक वी कॅन यूज हिअर डस्टर. ओके, धिस इज रामाज बुक. ओके, हे काय रामाचं बुक आहे, रामाचं पुस्तक आहे. ओके, नाउ द सेकंड एक्झाम्पल. इन दिस एक्झाम्पल रामाज, रामाचे हे पुस्तक कोणाचं? रामाचं. नाउ द सेकंड एक्झाम्पल इज दॅट युअर ब्रदर्स बॅट. इज दॅट युअर ब्रदर्स बॅट, ही तुझ्या भावाची बॅट आहे का? फळी, बॅट बॉल खेळतो ना आपण, ही बॅट. ओके, इन दिस एक्झाम्पल इज दॅट युअर ब्रदर्स. ब्रदर्स म्हणजे भावाची मालकी दर्शक. पजेशन कोणाचं आहे या ठिकाणी? भावाचं. भावाची बॅट, कोणाची बॅट? हुज बॅट? ब्रदर्स बॅट. ज्या वेळेस आपण हुज ने प्रश्न विचारतो, हुज म्हणजे कोणाची, कोणाचे ना, तर या प्रश्नाने ज्या वेळेस आपण प्रश्न विचारू या डब्ल्यूएच वर्ड्स ने, त्यावेळेस आपल्याला कुठली केस मिळते? पजेसिव्ह केस मिळते. ठीक आहे, षष्ठी विभक्ती आपल्याला मिळते. हुज बॅट? ब्रदर्स बॅट. भावाची बॅट, कोणाची पजेशन आहे? भावाची. हुज बुक? रामाज बुक. कोणाचं पुस्तक? रामाचं पुस्तक. म्हणजे ती वस्तू कोणाच्या मालकीची आहे हे दाखवण्यासाठी पजेसिव्ह केस वापरली जाते. ओके, नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. My uncle's house is a long way from, okay, from here. Remember this. My uncle's house is a long way from here.
आता इथून काय माझ्या अंकलचं जे हाऊस आहे, माझ्या काकांचं जे घर आहे दूरवर आहे माझ्या घरापासून. कसं आहे दूरवर आहे तर त्या ठिकाणी माय अंकल्स हाऊस. हुज हाऊस? माय अंकल्स, माझ्या अंकलचे, माझ्या काकाचे. लुक हियर, कोणाचे घर? माझ्या काकाचे. कोणाचे? आता चाचीचे जे प्रत्यय येईल तर त्याच्यासाठी आपण हुज क्वेश्चन विचारणार, मग आपल्याला काय मिळणार? पजेसिव्ह केस मिळणार. ओके, नाव द नेक्स्ट वन. ओके, पजेसिव्ह केस इज ऑल्सो कॉल्ड जेनिटिव्ह केस. पजेसिव्ह केसचं दुसरं नाव काय? जेनिटिव्ह केस असं आहे. लक्षात असू द्या की जसं नॉमिनेटिव्ह केस इट इज ऑल्सो कॉल्ड सब्जेक्टिव्ह केस म्हणतात नॉमिनेटिव्ह केसला, ऑब्जेक्टिव्ह केसला आपण ऍक्युझेटिव्ह केस सुद्धा म्हणतो, त्याच पद्धतीने पजेसिव्ह केसचं दुसरं नाव आहे जेनिटिव्ह केस, मालकी दर्शक असणारे. ओके, नाव लुक हियर द नेक्स्ट पॉइंट ऑफ दॅट टॉपिक. अ नाउन इन द पजेसिव्ह केस इज इन द सिंग्युलर नाउन. बघा, पजेसिव्ह केस मध्ये असलेलं नाउन कसं असतं? सिंग्युलर इन नंबर. कशामध्ये असतं? एक वचनी असतं. पॉइंट इज नोटेड. पॉइंट लक्षात ठेवण्यासारखं आहे की पजेसिव्ह केस मधलं जे नाउन आहे वापरण्यात आलेलं ते कसं असतं? सिंग्युलर असतं. जनरली कसं असतं? सिंग्युलर असतं. सो द पजेसिव्ह केस इज फॉर्म बाय ऍडिंग अँड ऍप्रोस्ट्रॉफी यस अँड यस. ज्या वेळेस पजेसिव्ह केस मध्ये आलेलं नाव सिंग्युलर असतं, एक वचनी असतं, त्यावेळेस त्याला काय केलं जातं? फक्त ऍप्रोस्ट्रॉफी अटॅच केलं जातं. दॅट इज द सिम्बॉल ऑफ ऍप्रोस्ट्रॉफी. हे काय ऍप्रोस्ट्रॉफीचं सिम्बॉल आहे बघा, अशा पद्धतीने लिहिलेलं ऍप्रोस्ट्रॉफी. ओके, आणि ऍप्रोस्ट्रॉफी देऊन नंतर काय वापरलं जातं? की यस वापरलं जातं. यस हा शब्द वापरला जातो. रिमेंबर दिस. ओके, जर पजेसिव्ह केस मध्ये आलेलं नाउन सिंग्युलर असेल तर ऍप्रोस्ट्रॉफी देऊन, म्हणजे ज्या नाउनला सिंग्युलर आहे त्याला ऍप्रोस्ट्रॉफी देऊन यस जोडून आपण काय करतो? पजेसिव्ह केस करत असतो. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल दॅट इज राधाज फादर. ते कोणाचे वडील आहेत? हुज फादर? राधाज. बघा, राधा हे काय? नाउन आहे. या ठिकाणी आपण काय दिलेली? ऍप्रोस्ट्रॉफी दिलेली आहे. प्लस आपण काय केलेले आहे? यस जोडलेले. या ठिकाणी नियम क्लियर की जर नाउन सिंग्युलर असेल तर काय केलं जातं? त्याचं पजेसिव्ह केस बनवताना आपण काय ऍड करतो? ऍडिंग अन ऍपॉस्ट्रॉफी. या ठिकाणी आपण ऍपॉस्ट्रॉफी ऍड केली, नंतर नेक्स्ट आपण काय केलेलं आहे? यस जॉईन केलेला आहे. ओके, अँड इट इज अ पजेसिव्ह केस. आणि ती काय बनलेली आहे? आपली पजेसिव्ह केस बनलेली आहे षष्टीमध्ये. नाउ द सेकंड एक्झाम्पल. Is this your sister's car? Okay, ही तुझ्या ताईची कार आहे का? Sister's car. Okay, sister हे नाउन आहे आणि त्याला ऍपॉस्ट्रॉफी जोडून आपण काय केलेलं आहे? पजेसिव्ह केस केलेले आहे. दिलेलं नाउन सिंग्युलर आहे, ऍपॉस्ट्रॉफी दिलेली आहे, नंतर यस जोडून आपण त्याची काय केलेली आहे? पजेसिव्ह केस केलेली आहे. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड हाऊ टू मेक द पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस केस कशी बनवायची? ज्यावेळेस नाउन सिंग्युलर असेल दिलेलं नाउन लिहायचं, ऍपॉस्ट्रॉफी करायची आणि त्यानंतर आपण यस लिहायचं, ऑटोमॅटिक आपली पजेसिव्ह केस क्रिएट होणार. नाउ द नेक्स्ट पॉइंट. अ नाउन इन द पजेसिव्ह केस आन्सर द क्वेश्चन हुज. बघा, महत्वाचा मुद्दा आहे की पजेसिव्ह केस मध्ये जे नाउन आलेलं आहे वापरण्यात आलेलं यूज केलेलं आहे ते कशाचं उत्तर देतं? पजेसिव्ह केस मध्ये नाउन आन्सर द क्वेश्चन हुज. कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं? हुज. हुज म्हणजे काय? कोणाचा, कोणाची. अशा पद्धतीचा जो आलेला आहे हुज चा आन्सर कोणती केस देते? पजेसिव्ह केस मधलं नाउन. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण समजून घेऊया, हुज बुक इज धिस. कोणाचं पुस्तक आहे ते? राम्स. ते कोणाचं आहे? रामाचं पुस्तक आहे. वी कॅन टेक अनदर. हुज पेन इज धिस? हुज पेन इज धिस? धिस इज संगीताज पेन. आपण अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो. ओके, इन टुडेज थ्रेड वी लर्न अबाउट द पजेसिव्ह केस. ओके, इट्स डेफिनेशन द नाउन ऑर प्रोनाउन यूज टू शो द पजेशन, मालकी हक्क दाखवण्यासाठी. शो द पजेशन इज कॉल्ड पजेसिव्ह केस, त्यालाच आपण पजेसिव्ह केस म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल,
okay, and the another name of possessive case, that is the genitive case. Next we learn that the some rule, when a noun used in singular, that time we attach only apostrophe and es, and we can make possessive case. आपण एखादं नाव एकवचनी असेल तर apostrophe देऊन plus es add करून त्याची षष्ठी विभक्ती म्हणजे possessive case बनवत असतो. As well as a noun in the possessive case answer the question whose. possessive case मध्ये जे नाउन वापरलेलं आहे ते whose या प्रश्नाचं उत्तर देतो. फॉर एक्झाम्पल आपण जे उदाहरण बघितलं, हुज बुक इज दिस क्वेश्चन मार्क एंड आन्सर इज राम्स. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस कंटेंट रिलेटेड विथ केस. द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.